नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, पीएम किसान स्कीममध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 20 दिवसात 30 लाख रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचले. मित्रांनो, ही आत्ताची सर्वात मोठी बातमी, कारण 30 लाख रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचले, तेही 20 दिवसात. तर शेतकरी मित्रांनो, ज्यांना अजून मिळाले नाही त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण त्यांना कधी मिळणार आहे या व्हिडिओमध्ये सविस्तर तपशील दिला आहे. तत्पूर्वी एक छोटीशी विनंती, चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून आपली न्यूज सगळ्यांना माहिती व अपडेट मिळत राहतील. शेतकरी मित्रांनो, पंतप्रधान किसान सन्मान निधी स्कीम अंतर्गत मागील 20 दिवसात 30 लाख शेतकऱ्याच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आले आहेत. यासोबतच या महिन्यात 8,81,00,000 लाभार्थी झाले आहेत. जर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे आलेले नसतील तर तुमचा रेकॉर्ड चेक करा, कारण या वर्षी नोव्हेंबरपर्यंत आणखीन सुमारे 2.25 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे, म्हणजेच अजून पैसे येण्याची शक्यता कमी संपलेली नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही रेकॉर्ड चेक करा, नोव्हेंबरपर्यंत आणखीन सुमारे 2 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे, ही म्हणजे अजून पैसे येण्याची शक्यता कमी संपलेली नाही, ही खूप मोठी महत्त्वाची बाब आहे. तर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय कृषी मंत्रालय 30 सप्टेंबरपर्यंत या स्कीम योजनेत देशातील सुमारे 10,50,00,000 शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन केले होते. हे शेतकरी आहेत ज्यांची कागदपत्रे योग्य आहेत, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा लाभ मिळावा अशी शेतकऱ्यांची सरकारची इच्छा होती. मोदी सरकारने 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे टार्गेट ठरवले होते. शेतकरी मित्रांनो, स्वामीनाथन फाउंडेशनच्या पीएम किसान स्कीम अंतर्गत देण्यात येणारी रक्कम 6,000 रुपयावरून वाढून 15,000 रुपये वार्षिक करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे राष्ट्रीय किसान महासंघाचे संस्थापक सदस्य विनोद आनंद आणि किसान शक्ती संघाचे अध्यक्ष पुष्पेंद्र सिंह यांनी ती वाढून 24,000 रुपये करण्याची मागणी केली आहे. कोण घेऊ शकतात लाभ आणि कोण नाही? तर मित्रांनो, शेतकरी मित्रांनो, असे शेतकरी जे भूतकाळात किंवा सध्या संवैधानिक पदावर आहेत, माजी अथवा सध्याचे मंत्री, मेयर, जिल्हा पंचायत अध्यक्ष, आमदार, MLC, लोकसभा आणि राज्यसभा खासदार शेतकरी असले तरी या योजनेच्या बाहेर समजले जाते. केंद्र किंवा राज्य सरकारचे अधिकारी आणि 10,000 पेक्षा जास्त पेन्शन घेणारे शेतकरी, नोकरदार, डॉक्टर, इंजिनियर, CA, वकील, आर्किटेक्ट, मागच्या आर्थिक वर्षात इन्कम टॅक्स भरणारे शेतकरी. तर मित्रांनो, दुरुस्त करा आपला रेकॉर्ड. PM किसान वेबसाईट वर जाऊन होमपेजवर मेनू बार पहा आणि येथे फॉर्मुला कॉर्नरवर जाऊन बेनिफिशियरी स्टेटसवर क्लिक करा. आताच या पेजवर तुमच्या अर्जाचे स्टेटस जाणून घेण्यासाठी पर्याय दिसतील. त्यामध्ये आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर यापैकी एक पर्याय निवडा. जो पर्याय निवडला आहे त्यामध्ये नंबर टाकून नंबर गेट डाटावर क्लिक करा. आता तुम्हाला या प्रकारचे स्टेटस दिसेल. जर तुम्ही या योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्ज केला आहे आणि लाभार्थीची यादीत नाव तपासले असेल तर तुम्हाला सरकारने ही सुविधा ऑनलाईन दिली आहे. PM किसान योजना 2020 नवीन वेदी वेबसाईटवर तपासू शकता. तर शेतकरी मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आणि आनंदाची बातमी आहे, कारण PM किसान स्कीम 20 दिवसात 30 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पोहोचले. 2,000 रुपये ही रक्कम आणखीनही मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांना मिळाली नाही त्यांनी वाट बघा नोव्हेंबरपर्यंत, कारण सुमारे 2.25 कोटी शेतकऱ्यांना पैसे मिळण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, अत्यंत आनंदाची बातमी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.